लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। नवीमुंबई के तुर्बे स्टोर में संचालित रोजबर्ड स्कूल की धांधली का बड़ा खुलासा सामने आया है। एक शिकायत के अनुसार रोजबर्ड स्कूल मनपा के अन्ना भाऊ साठे भवन में अवैध रूप से चलाया जाता है। शिकायतकर्ता एडवोकेट गुरु सूर्यवंशी ने मनपा आयुक्त को शिकायत देकर इस विद्यालय को तत्काल बंद करने की मांग की है। जर महानगरपालिकेने ही जागा कोणत्याही संस्थेला भाडेतत्वावर दिलेली नाही आहे तर मग या ठिकाणी रोजबर्ड स्कूलनी अनधिकृतपणे ताबा या जागेचा घेतलेला आहे। ही अनधिकृत आहे, यांनी मान्यता सुद्धा घेतलेली नाही आहे। म्हणून एकतर इथल्या गोरगरिबांच्या मुलांचं तुम्ही भविष्य धोक्यात आणताय आणि त्यांचं भविष्य धोक्यात आणून तुम्ही तुमची फक्त पोटाची खंडणी भरताय। हे बेकायदेशीर कृत्य आहे आणि या कृत्यामध्ये असंख्य विद्यार्थ्यांचं शैक्षणिक भविष्य धोक्यामध्ये आलेलं आहे। त्वरित त्याच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे आणि असा प्रकार परत महानगरपालिकामध्ये घडला नाही पाहिजे। तस्वीर में दिख रहा है यह तुर्बे स्टोर का वो रोजबर्ड स्कूल है जहां कहने के लिए बच्चों को सच्चाई और ईमानदारी की तो शिक्षा दी जाती है लेकिन हकीकत में यह स्कूल खुद ही झूठ और धांधली की बुनियाद पर खड़ा है। जी हां, मनपा आयुक्त अभिजीत बांगर को दी गई शिकायत इसका खुलासा करती है। स्थानीय समाज सेवी एडवोकेट गुरु सूर्यवंशी ने RTI के हवाले से खुलासा किया है कि उज्ज्वला संस्था द्वारा संचालित रोजबर्ड स्कूल यहाँ के अन्ना भाऊ साठे सांस्कृतिक भवन में अवैध रूप से चलाया जाता है जिसके लिए कोई परमिशन तक नहीं ली गई है। यहाँ 300 बच्चे पढ़ते हैं जिनसे हर महीने 300 रुपयों की फीस भी ली जाती है। सवाल ये है कि आखिर वो कौन से मनपा अधिकारी हैं जिन्होंने एक प्राइवेट स्कूल को कमाई के लिए मनपा की यह सांस्कृतिक इमारत सौंप दी है। यकीन नहीं आता तो इन्हीं से सुन लीजिए। RTI अंतर्गत आम्ही जेव्हा माहिती काढली तेव्हा RTI अंतर्गत आम्हाला माहिती देण्यात आली की सदर साहित्यरत्न लोकशाह अण्णा भाऊ साठे भवन हे सुरुवातीपासून आजपर्यंत कोणत्याही व्यक्तीला संस्थेला अथवा ट्रस्टला भाडेतत्वावर देण्यात आलेले नाही। परंतु तुर्बाष्टोरमधील 300 विद्यार्थी मागील 3 वर्षापासून याच ठिकाणी या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे भवनातील उज्ज्वल फाउंडेशन संचालित रोजबर्ड या शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत। आमचा प्रश्न असा होता की जर महानगरपालिकेने ही जागा कोणत्याही संस्थेला कोणत्याही ट्रस्टला कोणत्याही व्यक्तीला भाडेतत्वावर दिलेली नाही आहे तर मग या ठिकाणी रोजबर्ड स्कूलनी अनधिकृतपणे ताबा या जागेचा घेतलेला आहे। यामध्ये अनधिकृतपणे ताबा घेऊन शाळा चालवणे हे बेकायदेशीर कृत्य आहे आणि या कृत्यामध्ये या विभागातील असंख्य विद्यार्थ्यांचं शैक्षणिक भविष्य धोक्यामध्ये आलेलं आहे। ज्या संस्थेचा पाया खोट्या गोष्टीवर रचलेला गेला आहे किंवा ज्या संस्थेने अनधिकृतपणे एखाद्या महानगरपालिकेच्या सरकारी इमारतीचा ताबा घेतलेला आहे अशी संस्था कोणत्या पद्धतीचे विद्यार्थी निर्माण करेल आणि त्या विद्यार्थ्यांचं भविष्य किती सिक्युअर असेल अशा पद्धतीचा प्रश्न निर्माण होतो की ज्या शाळेमध्ये कोणी परमिशन घेतलेलं नाही आहे आणि त्यांनी ती शाळा चालू केलेली आहे। 3 वर्षापासून 300 विद्यार्थी तिथे शाळा शिकत आहेत आणि ही अनधिकृत आहे, यांनी मान्यतासुद्धा घेतलेली नाही आहे। म्हणून एकतर इथल्या गोरगरिबांच्या मुलांचं तुम्ही भविष्य धोक्यात आणताय आणि त्यांचं भविष्य धोक्यात आणून तुम्ही तुमची फक्त पोटाची खंडणी भरताय। तुम्ही कुठल्या माध्यमातून त्यांचे ते 300 रुपये पर महिन्याला घेताय? आज 300 विद्यार्थीमध्ये कमीत कमी 90,000 रुपये महिन्याला तुम्ही त्यांच्याकडे उकरताय आणि त्यांना कुठल्या बेसवरती तुम्ही हे शिक्षण देताय आणि ते शिक्षण घेतल्यानंतर त्यांचं भविष्य पुढे काय आहे? इथले वॉचमन काय करतात? इथे शाळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाळा आहे, तिथले जे प्रिंसिपल आहेत शिक्षक आहेत त्यांना काही माहिती नाही का? 3 वर्षापासून चाललंय। कानून कहता है की कोई भी संस्था या व्यक्ति महानगर पालिका या सरकारी भवन या इमारत का कमर्शियल इस्तेमाल नहीं कर सकता लेकिन रोजबर्ड स्कूल है कि 3 सालों से झोपड़पट्टी के सैकड़ों छात्रों से कॉन्वेंट की पढ़ाई के नाम पर यहाँ कमाई कर रहा है। शिकायतकर्ता एडवोकेट गुरु सूर्यवंशी और राजेंद्र इंगले ने सवाल उठाया कि आखिर यह धांधली मनपा अधिकारियों और सुरक्षा कर्मियों को क्यों नजर नहीं आती।
बीजेपी पदाधिकारियों ने छात्रों के भविष्य का ख्याल रखते हुए इस अवैध रोजबर्ड स्कूल के खिलाफ जांच और कार्रवाई की मांग की है। उन्होंने मनमानी बंद नहीं होने पर जन आंदोलन की भी चेतावनी दी है। आयुक्त अभिजीत जी बांगर साहेबांना पत्र देऊन त्या ठिकाणी संपूर्ण माहिती त्यांच्या समोर डिस्क्लोज केली की आरटीआयच्या माध्यमातून अशी माहिती भेटत असताना त्या ठिकाणी शाळा सुरू आहे आणि महानगरपालिकेचं त्या ठिकाणी लक्ष नाही आहे, तर महानगरपालिकेच्या संबंधित विभागांनी यामध्ये त्वरित लक्ष घालून सर्वप्रथम तर त्या शाळेची मान्यता चेक करावी, त्यानंतर त्या शाळेने कुठल्या डॉक्युमेंटच्या आधारे कुठल्या ग्राउंडच्या आधारे त्या बिल्डिंगचा ताबा घेतलेला आहे याची चौकशी करावी आणि यामध्ये कुठला राजकीय हस्तक्षेप असेल अशा सर्व संबंधित व्यक्तीवर योग्य ती कारवाई करावी। जे 300 विद्यार्थी त्या शाळेमध्ये शिकत आहेत त्या 300 विद्यार्थ्यांचं भवितव्य सुरक्षित राहावं, त्यांच्या शैक्षणिक करिअरला कुठल्याही पद्धतीचा धोका निर्माण न व्हावा अशा पद्धतीची काळजी आयुक्त महोदयांनी घ्यावी अशी विनंती आम्ही त्यांना केलेली आहे। जे 300 जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचं भविष्य तुमच्या या कृत्यामुळे धोक्यात आलेलं आहे। या जे शाळा चालू केलेली आहे तो ज्या कोणी चालू केलेली आहे त्या माध्यमातून त्वरित त्याच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे आणि असा प्रकार परत महानगरपालिकामध्ये घडला नाही पाहिजे आणि जे ते कोणी गुन्हेगार आहेत त्यांना शिक्षा झाली नाही तर जन आंदोलन करू आम्ही। इस मामले में टीव्ही वन इंडिया ने मनपा के शिक्षण अधिकारी और रोजबर्ड स्कूल के शिक्षकों और संचालकों से कई दिनों तक लगातार संपर्क करने की कोशिश की, लेकिन कोई भी कैमरे पर बोलने को तैयार नहीं हुआ, जो कई सवाल खड़े करता है। ब्यूरो रिपोर्ट, टीवी वन इंडिया।